राजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। जागतिक योग दिनानिमित्त खटाव तालुक्यातील अंबवडे येथील भूतेश्वर विद्या मंदिर आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंबवडे या ठिकाणी आर्ट ऑफ लिव्हिंग शाखेच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षणाचे धडे देण्यात आले। भूतेश्वर विद्यामंदिरमधील 450 विद्यार्थी आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळामधील 150 विद्यार्थी एकत्र मिळून योग दिन साजरा करण्यात आला। आर्ट ऑफ लिव्हिंग शाखेचे डॉक्टर विनोद चव्हाण, युवाचार्य अरुण काकडे, महेश पोटोळे, अंगणवाडी सेविका जाधव मॅडम, दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक संतोष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सर आणि शिक्षक वर्ग कर्मचारी यांच्या वतीने योग दिन साजरा करण्यात आला आहे। यावेळी डॉक्टर विनोद चव्हाण यांनी योग साधनेचे फायदे काय आहेत हे समजावून सांगितले आणि मार्गदर्शन केले। दरम्यान वाकेश्वर येथील जिल्हा परिषद शाळेत उपशिक्षक श्रीमती कर्णे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षण प्रात्यक्षिक दाखवले। यावेळी मुख्याध्यापक सौ कल्पना खाडे उपस्थित होत्या। आपलं मन शांत केलं पाहिजे आणि बौद्धिक क्षमता आपली वाढली पाहिजे आणि जर प्रत्येकाची जर क्षमता चांगली वाढली तर आपलं राष्ट्र चांगलं होणार आहे, पर्यायाने संपूर्ण जग सुंदर होणार आहे। तर यम म्हणजे काय? सुरुवातीला अहिंसा असत्य असते हे आपलं जे जीवन जगायला कसं यामध्ये शिकवलं जाते। हिंसा करू नका, सत्य नेहमी बोला, सत्यवशी बोला। तुम्ही तुमच्या जीवनामध्ये हे पतंजली योगशास्त्र वापरलं पाहिजे। नियम म्हणजे काय? शौच, संतोष, तपस्वाध्याय, ईश्वर प्रणिधान। शौच म्हणजे शरीराची शुद्धी झाली पाहिजे, रोज सकाळी आंघोळ केली पाहिजे, हातपाय स्वच्छ धुतले पाहिजेत, नखे वेळेवर काढली पाहिजेत, केसांचं आरोग्य चांगलं राखलं पाहिजे। ह्या जर सगळ्या सवयी तुम्ही चांगल्या लावल्या तर तुमचं आरोग्य हे नेहमी चांगलं राहणार आहे। अशा प्रकारे त्यांनी मग आसनं आहेत, आपण जे आता केली आहेत ते आसनं आहेत, प्राणायाम आहेत, नंतर ध्यान केलं पाहिजे। ध्यान रोज आपले 10 ते 20 मिनिटं पाहिजे। ध्यानामुळे आपलं मन शांत होतं, बौद्धिक क्षमता वाढते, स्मृती वाढते, लक्षात राहतं चांगलं। आणि या प्रकारे तुम्ही रोज नित्य साधना कराल अशी मी अपेक्षा करतो। आमच्या इथे मागच्या महिन्यामध्ये एक आर्ट एक्सेल किंवा उत्कर्ष योगा म्हणून एक कोर्स झाला, त्यातील बरीचशी इथं मुलं आहेत। मागच्या वेळी 50 मुलांनी यामध्ये सहभाग घेतला होता। या सगळ्यांचा या ठिकाणी अभिनंदन करतो आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे। एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी अरुण काकडे, अंबवडे। समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज।